सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत अशा ठिकाणी दिल्लीच्या धर्तीवर अँटीबॉडीज टेस्ट करून समूह संसर्ग झाला आहे काय याची खातरजमा करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन किटद्वारे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याची मोहीम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत 8,350 चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्यात 907 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचं प्रमाण 10% आहे. जिल्ह्यात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ बरोबरच शहरात काही विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे समूह संसर्ग होतोय का याचा शोध घेणं गरजेचं आहे. अद्याप तसं चित्र नसलं तरी एकाच घरात आणि एकाच भागात 10 ते 12 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे या संबंधित भागात इतरांनाही लागण झाली होती का आणि झाली असल्यास ती कशामुळे झाली याचाही शोध घेण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. प्रतिकारशक्ती नसल्यानं कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत का याचा शोध घेण्यासाठी अँटीबॉडीज टेस्ट उपयुक्त ठरते अशी माहितीही या संदर्भात त्यांनी दिली आहे. राज्यात दिल्लीमध्ये या टेस्ट घेण्यात आल्या आहेत, त्यातून समूह संसर्ग झाला आहे का हे दिसून आलेलं आहे. या टेस्टमध्ये संबंधित व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोना येऊन गेला आहे काय हे समजून येतं, त्यामुळे अशा भागात अँटीबॉडीज टेस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. असे 10,000 किट खरेदी करण्याचा प्रस्ताव दिलेला असून हे किट उपलब्ध झाल्यावर कोणत्या भागात या चाचण्या करायच्या हे ठरवण्यात येईल असंही या प्रकरणात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेकडे 17,04,00,000 निधी आला आहे. या निधीतून जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासाठी मनुष्यबळ, साहित्य खरेदी आणि उपचार केंद्रावर खर्च करायचा आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही विभागांची बैठक घेण्यात येणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेला मनुष्यबळासाठी हा निधी वापरता येईल. 14 कोटी मनुष्यबळ तर 2,64,00,000 साहित्य आणि 40,00,000 उपचार केंद्रांसाठी राखीव आहेत. दरम्यान सोलापूर शहरातील खाजगी दवाखान्यांमधील बिलांच्या संदर्भात ज्या तक्रारी येत होत्या त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर खाजगी बिलांची तपासणी करण्यासाठी 16 ऑडिटर यांची नियुक्ती केल्याचंही सांगण्यात आलं. महापालिका आयुक्त पी शिवशंकर आणि समितीमधील सदस्यांनी खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन उपचार आणि बिलाच्या व्यवस्थेची पाहणी केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतील तर त्यांच्या बिलाची आकारणी कशी होते या संदर्भातली ही माहिती घेण्यात आल्याचं शंभरकर यांनी सांगितलंय.